नमस्कार मी अक्षता तुम्हा सर्वांचं अक्षता किचन मराठीमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजची आपली रेसिपी आहे लसुनी पालक बरेचदा काय होतं आपल्याकडे भरपूर असं पालक असतं पण पनीर नसतं तर त्यावेळी पालकची टेस्टी हेल्दी आणि मजेदार भाजी लसुणी पालक ही अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी साहित्यांमध्ये तुम्ही बनवू शकता चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम मी इथे पालकला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलंय आणि त्याला एका चांडणीमध्ये घेतलं आहे जेणेकरून राहिलेलं पाणी चांडणीतून निघून जाईल त्यानंतर मी गॅसवर एका कढाईमध्ये पाणी गरम करून आहे आणि गरम पाण्यामध्ये आपल्याला पालकला छान प्रकारे शिजवून घ्यायचं आहे अगदीच तीन ते चार मिनटात तुम्ही इथे बघू शकता आपली पालक इथे छान प्रकारे शिजली आहे आणि त्याचे जे, जे स्टेम आहे ते सुद्धा अगदी सॉफ्ट झालेले आहेत त्यानंतर आपल्याला या पालकला अगदी थंड पाण्यात टाकायचं आहे तर थंड पाणी एका गंजामध्ये तयार ठेवायचं आहे अगदीच बर्फाचं असलं तरी देखील चालेल तर या प्रोसेसने काय होतं जे पालकची भाजी आहे आपली ती काळपट पडत नाही ओरिजिनल जो ग्रीन कलर असतो तो, तो भाजीला येतो तर आपली पालक इथे थंडी झाली आहे त्यानंतर आपल्याला याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आणि पालकची प्युरी तयार करून घ्यायची आहे तर अशाच प्रकारे मी इथे पालकची प्युरी तयार करून घेतली आणि राहिलेल्या पालकची सुद्धा अशीच प्युरी तयार करून घेणार आहे त्यानंतर मी गॅसवर ठेवला एक पॅन आणि तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्यात घालायचं आहे वन टेबलस्पून असं जिरं आणि जिरं छान प्रकारे तेलामध्ये झाल्यानंतर आपण त्यात घालूया बारीक कापून घेतलेला कांदा आणि कांद्याला छान प्रकारे तेलामध्ये परतून घेऊया सोबतच घालूया हिरवी मिरची तर आपण इथे लाल तिखटचा वापर नाही केला आहे त्यामुळं मी इथे हिरव्या मिरच्याचा वापर थोडा जास्त केलाय त्यानंतर फ्रेश आला आणि लसूणची पेस्ट आणि आला आणि लसूणच्या पेस्टला सुद्धा तेलामध्ये थोडी वेळ परतून घेऊया त्यानंतर आपण त्यात घालूया हाफ टेबलस्पून अशी हळद हाफ टेबल स्पून असं थोडा धना पावडर आणि थोडीशी अशी साखर त्यानंतर ह्या तिन्ही साहित्याला छान प्रकारे कांद्यासोबत मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण यात घालणार आहोत दोन टेबलस्पून असं बेसन बेसनमुळे आपल्या भाजीला एक वेगळी चव येते आणि जी भाजीची ग्रेव्ही आहे ती छान प्रकारे अशी घट्टसर तयार होते तर बेसनला आपण मध्यम आचेवरती थोडी वेळ होऊ देणार आहोत त्यानंतर त्यामध्ये घालूया बारीक कापून घेतलेला टमाटर टमाटरची प्युरी घातली तरी देखील काहीच हरकत नाही टमाटरलासुद्धा छान प्रकारे तेलामध्ये थोडी वेळ होऊ देणार आहोत त्यानंतर मी यात घालत आहे अर्धा कप असं पाणी आणि पुन्हा एकदा टमाटर आणि बेसनला थोडी वेळ होऊ देऊया तर थोडी वेळानंतर तुम्ही इथे बघू शकता आपली ग्रेव्ही इथे बनून तयार झालेली आहे अगदी सिंपल विदाऊट मसाला आपण काही कुठलाही मसाला इथे वापरलेला नाही आहे त्यानंतर जी आपली पालकची प्युरी आपण इथे तयार करून घेतली होती ती यात घालायची आहे आणि आपल्या सिंपल ग्रेव्हीमध्ये याला मिक्स करून घ्यायची आहे या भाजीचं टेक्स्चर असं थोडं घट्टसर असतं त्यामुळे मी ते फक्त अर्धा कप पाणी आहे सोबतच घालताय वन टेबलस्पून स्पून कस्तुरी मेथी सोबतच दोन टेबलस्पून असे दही फ्रेश मलाई जर असेल ती देखील वापरली तरी देखील चालेल त्यानंतर मी यात आहे चवीनुसार मीठ त्यानंतर या सर्व साहित्यांना आपण भाजीमध्ये मिक्स करून घेऊया त्यानंतर आपण या भाजीला अगदीच मध्यम आचेवरती थोडी वेळ होऊ देणार आहोत त्यानंतर अशी आपली ही भाजी दिसेल तर बघू शकता किती छान मस्त तेल सुटलं आहे आपल्या भाजीला आणि अगदी परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे कलर देखील सुरेखा आलेला आहे तर ज्याला पालक आवडत नाही ते सुद्धा खूप आवडीने ही भाजी खातील तर एकदा नक्की ट्राय करा तर चला आता आपण आपल्या भाजीला तडका देऊया आपल्या भाजीचं चा नावच आहे लसूणी पालक तर लसूणचा तडका तर हवाच तर मी इथे तडका कढाईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यात मी घातलं आहे जिरं आणि जिरं झाल्यानंतर मी इथे थोडं जाडसर लसूणला चॉप करून घेतलं आहे आणि ते यात घालायचं आहे आणि लसूणला थोडंसं क्रिस्पी होईपर्यंत ठेवायचं आहे लसूण थोडा वेळ झाल्यानंतर आपण त्यात घालूया दोन तडक्याची मिरची आणि मिरचीला देखील थोडी वेळ तेलामध्ये होऊ देऊया त्यानंतर दे मिरची आणि लसूण झाल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम बंद करून द्यायचा आहे आणि त्यामध्ये घालायची आहे थोडीशी अशी हळद आणि लाल तिखट आणि आपला तडका इथे बनून तयार आहे आणि भाजी देखील बनवून तयार आहे तर चला भाजीला वरून देऊया लसूणचा तडका आणि आपली मजेदार शानदार अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यांमध्ये बनणारी अगदी धाबा स्टाईल लसुणी पालकची रेसिपी इथे बनून तयार आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशाच खूप छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग